नमस्कार मी आहे प्रियांका तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉग मध्ये तर मैत्रिणींनो जगात भारी या महेश्वरी साडी असं मी नेहमी आणि कायम म्हणते एक्झॅक्टली आजची जी साडी आहे ती तुमच्या अपेक्षेनुसार भारी मी घेऊन आली आहे कारण बऱ्याचदा माझ्या मैत्रिणींचं असं म्हणणं असते की प्रियांका अशी काहीतरी साडी दाखव जिचा बुट्टा आणि बॉर्डर ही सेम असेल पण त्याच्यामध्येच काहीतरी कॉन्ट्रास्ट आणि काहीतरी विदाऊट कॉन्ट्रास्ट असं काहीतरी असणार तर आजची जी साडी ती एक्झॅक्टली तशी आहे स्मॉल बॉर्डरची खूप जास्त डिमांड आता सध्या हल्ली होती आणि तशीच बॉर्डर महेश्वरीमध्ये जितके उत्कृष्ट कल कलर येतात ते सगळे कलर मध्ये देखील आणि विदाउट मध्ये देखील सुरेख असा ब्लॉक आणि प्राइस अत्यंत कमी ती म्हणजे फक्त आणि फक्त तीन हजार नऊशे आजच्या साडीमध्ये जो बुट्टा वापरण्यात आलेला आहे जो बुट्टा बनवण्यात आलेला आहे त्याला म्हणतात रंगोली बुट्टा आणि नाजूक अशी बॉर्डर आहे सुंदर पैकी छान सेव्हन्टी फाइव्ह पर्सेंट सिक्स ट्वेंटी फायव्ह पर्सेंट कॉटन असं मिक्स मॅच कॉम्बिनेशन करून हातमागावर बनवल्या या सुरेख साड्या तर आजच्या मध्ये तुम्हाला जवळजवळ मी दहा ते पंधरा साड्या दाखवणार आहे त्याआधी एकदा आपण साडीचा सा डिटेल लुक घेऊयात सुंदर पैकी छान असा बुट्टा आणि उत्तम दिसणारी ही साडी तुम्ही याचा बुट्टा एकदा जवळ बघू शकता किती सुरेख बुट्टा आहे आणि छान अशी बॉर्डर आहे महेश्वरी मध्ये मलाई व्हाईट रंग आणि मेहंदी कलर हे जे कॉम्बिनेशन आहे ते कदाचित तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल अत्यंत सुरेख साडी आणि कॉन्ट्रास्ट असा ब्लाउज आणि बुट्टा तुम्ही बेची बॉर्डर बघू शकता किती छान नाजूक अशी बॉर्डर आहे आणि अत्यंत सुरेख अशी साडी आहे ऑल ओव्हर साडी या टाइप येणार आहे मैत्रिणी तुम्हाला असं वाटलं की आम्हाला ही साडी परचेस करायची आहे तुम्ही ऑनलाईन ऑल ओव्हर इंडिया कुठूनही साडी परचेस करू शकतात सुरेख साडी आहे फर्स्ट जी साडी आहे ती विदाउट कॉन्ट्रास्ट आहे आणि या साडीला सुरेख असा कॉन्ट्रास्ट आहे मेहंदी कलरच ब्लाउज येणार आहे एक असं छान मोर पंखी आणि जांभळा किंवा नेव्ही ब्लू जसं मी ब्लाऊज वेअर केलंय आता बघू शकतात मी किती छान डिझायनर असं ब्लाऊज वेअर केलं आहे आणि एक्झॅक्टली माझ्या ब्लाउजला मॅच होईल अशी ही साडी कारण याला ही कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज आहे जर तुम्हाला याच साडीचं सा लुक अत्यंत हेवी करायचं असेल तर तुम्ही असं ज्या टाईपचं मी वेअर केलेलं ब्लाऊज आहे पाकळीसारखं ते तुम्ही नक्की घेऊ शकतात आणि बेस्ट ते दिसेल उत्तम ते दिसेल आणि काहीतरी वेगळं तुमच्याकडे होईल युनिक दिसेल आणि प्राइस याची अत्यंत कमी आहे तर मैत्रिणीं पैकी मोरपंखी रंग मोरपंखी आणि रामा आणि नेव्ही ब्लू या तीन रंगांनी मिळून या साडीचा मधला रंग बनलेला आहे आणि साडीचं सौंदर्य अप्रतिम आहे अप्रतिम मी नाही शब्दात मांडू शकत भारीच अगदी भारी च, तर अत्यंत सुंदर अशी साडी आहे शेवटपर्यंत छान असं चमकदार पदर आहे उत्तम अशी साडी आहे आणि साडीच्या शेवटी या टाइपच ब्लाउज येणार आहे प्रॉईज आहे तीन हजार नऊशे लग्न झालंय नवरी आहात सुरेख अशी साडी हवी आहे मेहंदी आणि लाल हे खूप ट्रेडिशनल आणि अत्यंत सुरेख असं छान साडीचं सा कॉम्बिनेशन तीन हजार नऊशे प्रॉईस आहे कॉन्ट्रॉस आहे आणि उत्तम अशी साडी आहे ऑल ओव्हर साडीला तुम्हाला छान असा पदर येणार आहे तुम्ही बघू शकता रंगोली बुट्टा आहे बुट्टा इतका सुरेख आहे की त्यामुळे साडीचं जे सौंदर्य आहे ते अत्याधिक आहे आता साडी फुलते का तर अजिबात फुलणार नाही साडी खरोखर उत्तम दिसेल बेस्ट दिसेल आणि अतिशय सुरेख दिसेल मैत्रिणीनो छान अशी बॉर्डर आहे ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे आणि लाल म्हणण्यापेक्षा याला थोडस मेहरून टच आपण म्हणूयात सुरेख असं ब्लाऊज आहे मेसेज असतो की ताई असं काहीतरी कॉम्बिनेशन दाखव जे महेश्वरीतलं उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे तर तुम्ही त्यावेळी पोपटी आणि पुन्हा त्यांच्या हिरवा रंग या दोघांचं मिक्स मॅच कॉम्बिनेशन महेश्वरीमध्ये बघू शकतात अत्यंत फ्लॉलेस साडी प्रेमात पाडणारी साडी आणि उत्तम कॉन्ट्रास्ट मध्ये छान असा पदर येणार आहे आणि साडी आता वेअर केल्यावर किंवा नेसल्यावर ही फुगते का तर अजिबात फुगणार नाही ही छान साडी आहे आणि या सगळ्या महेश्वरी साड्यांमध्ये मैत्रिणींनो तुम्हाला सेवन्टी फाईव्ह पर्सेंट सिल्क आणि ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट कॉटनचा समावेश दिसेल हाताने बनवलेली ही साडी अत्यंत आणि अत्याधिक सुंदर दिसेल छानपैकी फिरत्या मेहंदी हिरव्या टचचा पदर आहे खूप सुरेख अशी साडी आहे आता मला आवडलेला सगळ्यात छान कलर म्हणजे हा मधला खूप फ्रेश वाईट देणारा रंग काहीतरी डिफरंट वाटतोय आणि साऊ असाल गोरे असाल तर असे रंग हे विशेष सुंदर दिसतात छान दिसतात सुरेख साडी आहे छान अशी साडी आहे आणि याच्यातला जो हिरवा रंग आहे केचपेन मध्ये एक हिरवा रंग येतो तो अत्यंत वेगळा येतो केचपेन मध्ये दोन कलर येतात एक तर फ्लोरोसंट आणि ग्रीन दोघांना मिक्स केल्यावर जे कॉम्बिनेशन बनतं त्या कॉम्बिनेशनचं हे छान असं फिरत्या रंगाचं ब्लाउज आहे प्राइस आहे तीन हजार नऊशे लाईट पिस्ता आणि बेबी पिंक दोन्हीही लाईट फॅमिलीतले रंग आणि ते पण अत्यंत सुरेख दोन्ही लाईट फॅमिलीतले रंग एकमेकांना कॉन्ट्रास्ट केल्यावर नेमकं कसे दिसतील तर ते असे दिसतील खूप सुरेख दिसतील खूप लाईट तुम्ही जितका लाईट कलर इमॅजिन करू शकता तितका लाईट कलर इमॅजिन करावा आणि बेबी पिंक प्रॉपर असा कलर इमॅजिन करावा सुरेख साडी म्हणजे आजच्या महेश्वरी साड्यांचे कलेक्शन इतकं इतकं सुंदर आहे याचा बुट्टा आणि बॉर्डर इतकी सुरेख आहे की अशी एकही एक गृहिणी नाही जी माझ्याकडून आजची महेश्वरी घेतल्याशिवाय राहणार नाही तीन हजार नऊशे ही प्राइस आहे आणि अशी एक लाईट महेश्वरी नक्की आपल्याकडे असावी साडीच्या शेवटी पिंक कलरचं ब्लाऊज आहे प्राईज आहे तीन हजार नऊशे सुरेख साडी उत्तम कॉम्बिनेशन लेमन येल्लो आणि फिरोजी परमनंट कॉम्बिनेशन जे नेहमी महेश्वरी मध्ये मह असतं आणि उत्तम ते दिसतं प्राइस आहे तीन हजार नऊशे याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट असा बुट्टा कॉन्ट्रास्ट अशी बॉर्डर आणि कॉन्ट्रास्ट असा पदर ब्लाउज येणार आहे सुरेख साडी आहे नाज अशी बॉर्डर आहे आणि ऑल ओव्हर साडी या टाइपची उत्तम तुम्हाला येणार आहे शेवटपर्यंत प्युअर सिल्कची ही साडी आहे तीन हजार नऊशे पुन्हा मी एकदा सांगते थ्री थाउजंड नाईन हंड्रेडची प्राइस आहे आणि साडी दिसताना खूप सुरेख आहे फिरोजी कलरचं ब्लाऊज येणार आहे सुरेखपैकी छान अशी रेड कलरची महेश्वरी विदाउट कॉन्ट्रास्ट आहे रेड कलर आहे आणि छान असा डार्केस्ट रेड कलर आहे अशी एक तरी महेश्वरी साडी जी पूर्ण लाल आणि विदाउट कॉन्ट्रास्ट आपल्याकडे नक्की असावी ऑल ओव्हर या छान छानपैकी गोल्डन चमकणारे काठ आहे तीन हजार नऊशे ची प्राईज आहे आणि अत्यंत छान दिसणाऱ्या महेश्वरी साड्या आहेत ज्या खूप पारंपारिक दिसतात सुरेख दिसतात प्रॉपर रेड दिसतात आणि उत्तम अतिशय छान अशा दिसतात साडीच्या शेवटी विदाउट कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे सुरेख पैकी असा व्हाईट कलर ज्याला आपण मिल्क मिल्क व्हाईट कलर म्हणतो आणि छान अशी पिंक आणि रेड या टू टोनने बनलेला पदर ब्लाउज आणि बॉर्डर अशी वेगळी महेश्वरी ही खूप सुरेख दिसते आता आपण नेहमी व्हाईटला रेड बघतो पण व्हाईटला असं कधी मिक्स मॅच तुम्ही बॉर्डर बघितली आहे का बघा पदर असा छान पैकी रेडिश टचचा आहे आणि बॉर्डर पुढे चेंज होती आहे हलकी गुलाबी बॉर्डर आहे आणि हलका गुलाबा गुलाबीचा रंग आहे सुरेख अशी साडी आहे छान अशी साडी आहे आणि खरोखर उत्तम दिसणारी साडी आहे लालला भडक व्हाइटला भडक रेड हे खूप बटबटीत वाटणार त्यामुळे त्यांनी पिंक आणि रेडला मिळून असं ब्लाऊज बनवलेलं आहे प्राइस आहे फक्त एकोणतीसशे टर्मरिक येल्लो कलर आणि बेबी पिंक कलर हे कॉम्बिनेशन तुम्हाला फक्त महेश्वरीमध्ये मध्ये बघायला मिळेल आणि ते खरोखर उत्तम दिसेल अत्यंत छान दिसेल प्राईज आहे तीन हजार नऊशे फ्रेश वाईप देणारा काहीतरी शोधत असाल काहीतरी सुरेख का असं हवं असेल तर नक्की तुम्ही या टेपचं हे घेऊ शकतात उत्तम अशी साडी आहे आणि सुरेख असा छान बुट्टा आहे ज्याला आपण रंगोली बुट्ट असं म्हणतो आणि हे अत्यंत उत्तम दिसतं याचा पिंक कलर हा इतका फ्लोलेस आहे इतका छान आहे या टाइपच ब्लाउज येणार आहे प्राइस आहे तीन हजार नऊशे विदाउट कॉन्ट्रास्ट सुरेख कलरची साडी एकदा माझ्या मावशीने अशा साडी वेअर करून फोटो दिला होता मला आणि तोच मी अपलोड केला होता इन्स्टा आणि युट्यूब अँड व्हॉट्सअपला तुमचे प्रचंड ऑर्डर्स होते त्यानंतर जर तुम्हाला ती साडी हवी असेल तर नक्कीच तुम्ही या टाइपची ही महेश्वरी घेऊ शकतात तुमचा रंग कसाही असू दे हा रंग इतका सुरेख आहे की ऑटोमॅटिकली तुमच्या चेहऱ्यावरचं जे ग्लो आहे ते सुरेख दिसेल चान दिसेल रंग को दिसेल छान रंग खूप उठावदार आणि आणि आहे फक्त फक्त नऊशे तर मैत्रिणी असा पदर आहे तुम्ही याची प्रॉपर रंगोली बुट्टा बघू शकतात ऑल ओव्हर या टेपची साडी आहे दिसताना जी अत्यंत सुरेख आहे बेस्ट अशी साडी आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे साडीच्या शेवटी कटिंग लाईन आहे आणि यापुढे असं ब्लाऊज येणार आहे प्राइस आहे तीन नऊशे असा होता मैत्रिणीं आजचा ब्लॉग आय होप की असा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल आजच्या ब्लॉग मध्ये मी ब्लाऊज खूप स्पेशल घातलेला आहे एकदा तुम्ही माझं ब्लाऊज जवळून बघू शकतात किती बेस्ट ब्लाऊज आहे ते छान अशी मी याला बॅकमध्ये डिझाईन केलेली आहे आणि त्याच्याशीच मिळतं जुळतं सुरेख पाकळे पाकळ्या याच्यामध्ये आहे आणि खूप युनिक खूप डिझायनर असं सुरेख ब्लाऊज हे आजचं आहे तर मैत्रिणींनो असा होता आजचा व्लॉग आय होप की आता जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल सीओडीचा ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही आहे त्यामुळे तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकता जी पे फोन पे बँक ट्रान्सफर यू पी आय ऑल टाईप्स ऑफ जी ऑनलाईन प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे तर फक्त एक आहे की तुम्ही म्हणाल की काही कॅश ऑन डिलिव्हरी आम्हाला द्या तर ती प्रोसिजर माझ्याकडे अवेलेबलच नाही मैत्रिणींनो सो तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करून तुमचं जी साडी आहे ती बुक करू शकतात इन्स्टाग्रामवरही मला फॉलो करा प्रियांका वेस्पुते टेन ही माझी इन्स्टाग्राम आयडी आहे सबस्क्राईब तुम्ही जर केलं तर ते माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर नक्कीच आशा करते की तुमचा सपोर्ट हा मला असाच राहील भेटत तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मिळतो पण दो बॅटिका थँक्यू सो मच